अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण झाले, पण देशाच्या अन्नदात्याबाबत केंद्र सरकार जणू संवेदनशून्य झाले आहे। केंद्राचे 3ही काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून यासाठी आज काँग्रेस पक्षाचे राज्यभर आंदोलन सुरू केले आहे। त्याच अनुषंगाने आज जामनेर शहरात देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष शंकर राजपूत, तालुका अध्यक्ष शरद पाटील यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। येथे आज पेट्रोल व गॅस दरवाढीमुळे काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन, केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे, तर आपण याबाबतच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हे जे उपोषण आज मानले आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे प्रांत अध्यक्ष पटोले साहेब यांच्या आदेशांमुळे किंवा एका दिवसाचं 26 तारखेला धरण आंदोलन करायचं आहे म्हणून तहसील समोर आई आज मी तालुक्यातील सगळ्या पक्षातील पदाधिकारी, तालुका अध्यक्ष असतील, सेवादल असतील, संपूर्ण सेलचे अध्यक्ष आणि जामनेर तालुक्यातील आमचे जुने जाणकार निष्ठावंत कार्यकर्ते त्या कार्यक्रम आंदोलनासाठी हजर झालो आहेत। ज्या ज्या केंद्र सरकार ज्या दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, ते 3 महिने झाले तरी या देशाचा पंतप्रधान या शेतकऱ्यांच्या जीवावर एवढा मोठा झाला तरीसुद्धा त्याला निळगठ्ठपणा आणि तो चहा विकणारा ते त्याला शेतीबद्दल काही समजणार नाही या तर लक्षात येऊन गेलं। फक्त बोलायचे गोष्टी सांगायचं, गोड बोलायचं आणि शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या भावना काय आहे हे त्यांना काहीच माहीत नाही। पेट्रोलचे दर किती झाले, शेतकऱ्यांच्या काय भावना जाणत आहे, पेट्रोल डिझेल गॅस या संदर्भातले जे काही मुद्दे आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आहे आमच्या नेत्यांच्या आदेशांमुळे। हे उपोषण आज 1 दिवसाचं आहे। या उपोषणासाठी आमच्या पक्षातील सगळे संजीवभाऊ असतील, रतनभाऊ असतील, आमचे पिंटू जालटे असतील, आमचे अध्यक्ष किरण पाटील, विजू पाटील हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी हे आमचं उपोषण चालू आहे। हे आज 1 दिवसाचं आहे। जर या मोदी सरकारला जर जाग नाही आली तर आम्ही उद्याच्या दिवशी रस्त्यावर, जर आदेश आला तर आम्ही रस्त्यावर उतरून या देशामध्ये जे चाललं आहे त्या देशाला जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही वाचा फोडल्याशी राहणार नाही आणि यांना जनता आता त्यांचं जागा दाखवल्याशी राहणार नाही, कारण आता त्यांनी भरपूर पाप केलं आहे, त्या पापाचा आता अंतच होतो आहे। अंत बघण्यासाठी म्हणजे ती आता ज्वलंत उदाहरण आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचं। जळगाव जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री होते यांनी जो मास चढला होता, आता जळगाव महापालिका जनतेला नगर सेवकांनी कंटाळून आज परत ते स्वग्रही परत झाले, तर त्या आता म्हणता की घोडेबाजार चालू झाला, पण त्यांच्यामुळे काय चालू होतं हे त्यांना माहीत नाही। आमच्याजवळ तर आमच्या फक्त राज्य झालेलं आहे आमच्या ताब्यामध्ये, आतापासून त्यांच्या पायाखालची वाढू सरकत चालली, आता त्यांच्या बोलायच्या भाषा बदलत चालल्या, स्वतःचं काय आहे काय काय केलं हे जनतेने पुघ्या डोळ्यानं बघितलेलं आहे। आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशी राहणार नाही। शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, ज्या सामान्य जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, उद्या रस्ता रोकोसुद्धा करण्याची वेळ आली तर रस्ता रोकोसुद्धा करू। काँग्रेसच्या आदेशांमुळे आम्ही काम करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर त्याचं मूल्य नाही दिलं तर शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला जायची परवानगी नाही, न्यायालयामध्ये जाण्याची परवानगी नाही, म्हणजे अशी चारही बाजूनं मुस्कटबाजी करण्याचं काम ह्या 3 काळ्या कायद्यांमुळे होणार आहे। आणि प्रथमतः यांनी सांगितलं, देखावा केला, आम्ही चर्चा करतो, पण कुठलंही फलित मोदी सरकार हे करत नाही आहेत। शेतकऱ्यांना वेठीशी धरण्याचं काम, उद्ध्वस्त करण्याचं काम या 3 काळ्या कायद्यातून होणार आहे। म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी हे उपोषण आज 11 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत आम्ही काँग्रेसतर्फे आरंभलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरं की आज मागील काही कालखंडामध्ये इराण इराक
जे तेल उत्पादन करणारे देश होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं तुम्ही हे तेल क्रूड ऑइल घेऊन जा, फक्त नेण्याचा खर्च होता. एवढं असूनही मोदी सरकारने मधल्या कालखंडापासून तर आतापर्यंत डिझेल पेट्रोलचे कुठलेही दराचा दिलासा हा नागरिकांना दिलेला नाही आहे. त्याचप्रमाणे गॅस, गॅसचं तर 300-350 असताना यांचे मोठमोठे आंदोलनं व्हायचे. दिल्लीच्या गेटवर चुली मांडून यांचे आंदोलन आपण बघितलेले. आणि आज जवळपास 850 रुपयापर्यंत गॅसचा हा रेट गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, गरीब लोक यांचा आर्थिक कणासुद्धा मोडलेला आहे. आणि ह्या तिघं डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यातून सर्व जनता होरपडून निघतात. म्हणून आमचं ह्या मोदी सरकारकडे एकच मागणं आहे की 3 काळे कायदे हे रद्द करा. त्याचप्रमाणे डिझेल, पेट्रोल, गॅस यांचे दर हे खाली आणा. एवढं आजच्या उपोषणातर्फे आमची त्यांना ह्या 2 प्रमुख मागण्या आम्ही त्यांच्याकडे केलेल्या आहेत. आमचं आंदोलन आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीचं सर्व लक्षात घेता आज आम्ही प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार 1 लाक्षणिक उपोषण आज आमचं आहे. आजचं उपोषण 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते हे आंदोलन करतायत. सर्व नेते मंडळी मुंबईतसुद्धा आंदोलन करतायत. हे लाक्षणिक उपोषण झाल्यानंतर जर याची नोंद घेऊन जर मोदी सरकारने त्यात कुठलाही दिलासा जनतेला नाही दिला तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही हाती घेणार आहोत. दिल्लीमध्ये तुमचं शेतकरी जवळजवळ 3 महिन्यापासून या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत. आपल्या हक्कासाठी पंजाबमधील आणि उत्तर प्रदेशमधील बरे हरियाणातील काही शेतकरी या ठिकाणी उपोषणाला, लाखो शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. जवळजवळ 300 शेतकरी या ठिकाणी शहीद झालेले आहेत. आणि 300 शेतकरी शहीद झालेले असताना सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान एक साधं ट्विट आपल्या ह्याच्या आपल्या ट्विटरच्या माध्यमातून करत नाही किंवा संवेदना व्यक्त करत नाहीत. परंतु छोटी मोठी एखादी घटना अदानी अंबानींच्या बाबतीत घडली तर लगेच ट्विट केलं जातं. म्हणजे साधी गोष्ट, एक 300 शेतकरी म्हणजे आपण लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान असा नारा आपल्या पहिले पंतप्रधान नाही आपल्या लालबहादूर शास्त्री यांनी दिलेलं होतं. म्हणून जितकं महत्त्व सैनिकांना आहे तितकंच महत्त्व शेतकऱ्यांना आहे. परंतु आज शेतकरी वाऱ्यावर सुटलेला आहे. थंडीचे दिवस होते, थंडीच्या दिवसामध्ये इतके मोठे शेतकरी आपल्या या ठिकाणी शहीद होऊन आज त्यांचं परिवार उघड्यावर पडले. परंतु त्यांना कुठलीही आर्थिक मदत झालेली नाही, त्यांचे उत्पन्न बुडाले. आपण एक दिवस जर घराच्या बाहेर पडलो तर आपलं शेतकऱ्याचं जीवन असं असतं की त्याला रोज सकाळी जर बाहेर गेला तर संध्याकाळी घरी जावं लागतं. परंतु आज ते 3-3 महिन्यापासून शेतकरी बाहेर बसलेले आहेत. अशी परिस्थिती आहे. परंतु साधं त्यांचे MSPचा प्रश्न मिटवला जात नाही. त्यांच्या काळ्या कायद्यांचं जे ते 3 काळे कायदे निर्माण केलेले आहेत ते काळे कायदे मिटवले जात नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी बसलेलो आहोत. पुढचा विषय तुमचं डिझेल, पेट्रोल, गॅसचा विषय आहे. हा एक गंभीर विषय आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण झालेला आहे. कारण आज जवळजवळ गॅसचे भाव हे 1000 पार ओलांडलेले आहेत तर पेट्रोलचे भाव तुमच्या 100च्या जवळपास पोहोचलेले आहेत. आणि लोकांची सबसिडीसुद्धा लोकांच्या खात्यामध्ये पडत नाही. जर का 100 जर पार झालेले असेल आणि सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनासाठी मोटरसायकल असेल, डिझेल हे वापराची वस्तू आहे, ती जर इतकं महाग मिळत असेल तर आता उत्पन्नाचे साधनं नाहीत. कोरोना मोठ्या प्रमाणात फैला निर्माण झालेला आहे जिकडे तिकडे. त्या पद्धतीनं लोकांचाही रोजगार गेलेला आहे आणि डिझेल पेट्रोलसाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. म्हणून सर्वसामान्य या ठिकाणी अडचणीत आहे. तर आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. व हे त्यांचं एक दिवशी उपोषण असून हे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत करणार असल्याचं त्यांनी आपणास सांगितलेलं आहे. व जर त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात आल्या नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.